बंद करत असेल पुन्हा नंतर तर नाही पास होणार तो. सहा महिने ज्ञानेश्वरी अशीच वाचली फक्त भीतीपोटी. माऊलींची कृपा झाली, माझे आजोबा आले चौकटीवर बसले, स्नान करून मी ज्ञानेश्वरी वाचायला मधल्या घरात जात असताना बाबांनी मला अडवलं आणि बाबा काय म्हणाले, बाळ कुठे चाला? म्हणलं ज्ञानेश्वरी वाचायला. अगोदर जेवण कर. अहो काय सांगू तुम्हाला, इतकी मोठी लॉटरी लागल्यासारखं वाटलं मला. म्हणलं फारच चांगलं झालं, कारण माझ्या मनातला भावच प्रकट झाला, ओळखलाच बाबाने, कारण माझी सगळी श्रद्धा प्रेम त्या दुर्डीतल्या भाकरीवर होतं. मी पटकन फिरलो आनंदाने खाण्यासाठी, माझा बाप तिथे उभा होता. माझ्या वडील म्हणले, नाही नाही भाकर खाऊन कुठे ज्ञानेश्वरी वाचतात का? हो जा ज्ञानेश्वरी वाच. फार वाईट वाटलं, पुन्हा परत फिरलो. पुन्हा आजोबा म्हणाले, अरे तुझ्या बापाचा बाप आहे, मी तुला सांगतो ना, जा अगोदर भाकर खान मग ज्ञानेश्वरी वाच. आली भीतभीत भाकर खाली, ज्ञानेश्वरी वाचायला बसली. मी भगवंताच्या दारात आहे, जे घडलं ते तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वरी वाचून बाहेर येताना पुन्हा बाबाने अडवलं, बाळा किती वया वाचल्या? मी म्हणलं बाबा नव्या अध्याय वाचला, नव्या अध्यायातल्या सुरुवातीच्या श्लोका पहिल्या श्लोकापर्यंतच्या 33 वया वाचल्या. माझ्या आयुष्यात पाठ झालेली पहिली ओवी नव्या अध्यायातली, तरी अवधाने केले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे घुडय का? माऊली काय म्हणाले, मी प्रतिज्ञेवर सांगतो की जर तुम्ही लक्ष दिलात, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडय का? तर तुम्हाला पाहिजे ते सुख मिळेल फक्त लक्ष दिलात तर. मग आता कीर्तनात सुद्धा लक्षच द्यावं लागेल, अभ्यासात लक्षच द्यावं लागेल, संसारात लक्षच द्यावं लागेल. ज्याला आपल्या कर्तव्यामध्ये जबाबदारीमध्ये लक्ष देता येतं त्याला निश्चितच सुख मिळतं, असा त्या ओवीचा अर्थ घेतला तरीच योग्य. ही पहिल्यांदा ओवी पाठ झाली. मग बाबाने मला विचारलं की 6 महिन्यात किती ओव्या पाठ झाल्या? म्हणलं एक पण नाही. का? कारण माझा भावच ज्ञानेश्वरीमध्ये नव्हता, माझा भाव दुर्डीतल्या भाकरीमध्ये होता. म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की आपला भाव जर योग्य ठिकाणी असेल, कर्तव्याच्या ठिकाणी असेल, तर हरीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. आणि उग बळजबरीनं आपण करतोय, कोणतं तंबी देतोय करणं भाग आहे, आपल्याला जबाबदार ठरणार आहोत, हे भीतीपुटे जर आपण काही करून दाखवत असू तर आपल्या पदरात काही पडत नाही. कारण केले कर्म झाले तेच पुढे भोगाले, जे केलं ते वाटायला येणार आहे. संत कबीरजी म्हणतात, पेड बोये बबुल का आंबुआ कहा असे पाय. जर बाबडीचं झाड पेरलं असेल तर आंबे लागणारच नाही, बाबडीला काटेच येणार आहे. जे पेरलं तर होणार आहे, जे चुकीचं केलं की तसंच आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून काय केलं पाहिजे, आपला भाव आपल्या कर्तव्य जबाबदारीप्रती योग्य प्रकारचा असला पाहिजे. एक दुसरं उदाहरण सांगून आपण पुढच्या चरणाकडे चढूया. महाभारत आपण सगळ्यांनी अनेक वेळा पाहिले. महाभारतामध्ये कृष्ण परमात्मा शिष्टाईला गेले शांती प्रस्ताव घेऊन. दुर्योधनाने विनंती केली कृष्णाला की कृष्णा आमच्या राजवाड्यामध्ये थांब, संध्याकाळी आपण पंचपक्वान्न जेवू, आनंद घेऊ. कृष्णाने सांगितलं दुसऱ्याचं अन्न फक्त माणसाने दोनच परिस्थितीमध्ये घ्यावं. पहिली परिस्थिती काय, की जर पर्यायच नाही आपल्याला कुठंच काही मिळत नाही, तो जी देईल त्याचं खावं, कारण ह्या देहाला जगवणं भाग आहे. तर अशी काही परिस्थिती नाही म्हणे पहिली, कारण मला दुसरे घरं आहेत, मला पर्यायच नाही, अशातली काही परिस्थिती नाही, अनेक घरं इथे आहेत, त्याच्यामुळे तुझ्याकडे जेवायला येत नाही. मग दुर्योधनाने विचारलं दुसरी परिस्थिती काय, जर समोरच्याचा आपल्याप्रती भाव असेल तरच त्याचं खावं, अन्नचा खाऊ नये. ते म्हणे माझा भाव नाही का? हो तुझा जर भाव असता तर तू युद्धामध्ये मला मागितला असतास, नारायणी सेना मागितली नसतीस. अर्जुनानं नारायणी सेना नकार दिली आणि मला मागितलं, कारण त्याचा माझ्याप्रतीचा भाव आहे, त्याच्यामुळे मी तुझ्याकडे जेवायला थांबणार नाही. आता याच्यातून आपल्याला काय घ्यायचं माहिती आहे का, एखादा पोरग पास झालं, एखाद्याला नोकरी लागली, एखाद्याला लॉटरी लागली की आपण त्याला मागं लागतो. हां पार्टी कुठं आहे मग, पार्टी दे. कशाला मागून खायचं आहे हो, एवढा अवघड आहे का आपलं पोट भरणं? कुणी म्हणलं चहा पाहिजे तो चल, लगेच त्याच्या मोटरसायकल पटकन बसायचं, सटकन जायचं, 2 तास घालायचं कप भर चहा पिण्यासाठी. चल तुला भजे खाऊ घालतो, लगेच निघून जातात. पाण्याचे पोरपूर पण तसंच करतात. 15-20 रुपयाच्या भज्यासाठी 1 तास घालतोस बाबा, 60 मिनटं, 1 मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. 1 मिनिटामध्ये ज्ञानेश्वरीच्या 15 वया वाचणं होतं, 15 ओव्या. 2 तासाचा जर परीक्षेचा पेपर असेल आणि तुमचे 10-5 प्रश्न शिल्लक राहिले आणि 2 तास संपत आले, तुम्ही जर म्हटला त्या गार्डिंग करणाऱ्याला पेपर घेणाऱ्याला, अहो सर मला 2 मिनिटं द्या, देईल का तो? नाही देत. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितलं, क्षणाला जगद्गुरु तुकोबारायाने. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, रिकामा अर्धघडी राहू नको, अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको.
आपण तर तासन तास घालतो असो. कृष्ण परमात्मा कुठे गेले? आपला वेळ घालून एवढ्यासाठी सांगितलं मी, त्या वेळेचं आपल्याला गणित कळावं. कुठल्याही कामातला वेळ असो, गेलेला क्षण परत येत नसतं. शेतकऱ्याच्या भाषेत जर सांगायचं झालं की आपण म्हणतो ना, मुठीत आणि ओटीत फरक आहे. ओटीमधलं जे धान्य आहे ते धान्य जर शिल्लक राहिलं रात्री पेरायचं पावसामुळे वगैरे, दोन दिवस तर पाऊस पडला आणि पहिल्या दिवशी जर मुठीतलं जर त्या ह्याच्यात पडलं सर त्यातून जमिनीमध्ये, तर ते उगवून वर येतं आणि कदाचित त्याला फार चांगलं पीक येतं ते, आणि नंतरचं हिसाळ्या पण जातं. याला म्हणतात मुठीतला आणि ओटीतला फरक. म्हणजे क्षणाक्षणाला माणसाला विचार करता आला पाहिजे. एक तारखेला अभ्यास करेन, पाच तारखेला परीक्षा देईन, पाडव्यापासून अभ्यास करेन, दोन तारखेपासून असं करेन, दिपाळीचं हा वेळेपणा करायचंच नाही. गेलेला क्षण परत येत नाही म्हणजे येत नाही. इंग्रजीमध्ये म्हण आहे, इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करू शकत नाही. झालं म्हणजे झालं, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं म्हणजे झालं, आता काही करा ती घटना काही दुरुस्त होणार नाही. लक्षात आलं? म्हणून प्रत्येक क्षकांदाचं गणित करायचं, वेळेचं गणित करायचं. चुकून जर मुखातून आपल्या एखाद्याबद्दल वाईट शब्द गेला, बेशक माघार कायचे, क्षमा असावी म्हणायचं, मुक्त होतो त्या ओझ्यातून. हे न दिसणारे ओझे पण त्रासदायक असतात. लगेच टाकून द्यायचे त्याला, लगेच माघार घ्यायचे. माघार घेणं म्हणजे हार नसते, तर त्या परिस्थितीवर मिळवल्यावर तो विजय असतो. असो, कृष्ण परमात्मा काय म्हणाले, मला खाण्यापिण्याची व्यवस्था. आपण काय पाहतोय? भाव शब्द पाहतोय. भाव कुठे गेले? विदुराच्या घरी गेले. विदुर पत्नीनं पाहिला, अहो वेडी झाली वेडी, कारण साक्षात प्रभ्रम रात्रंदिवस त्यांच्या प्रती भाव आहे. तो भगवंत साक्षात घरी आला तर काय आनंद झाला असेल त्या मातेला. काय करते सुधरत नव्हतं आणि भगवंताला हीच भक्ती आवडते. मग निस्सीम भाव उल्लासे, मजा अर्पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे भलवयाचे हो. भक्तो माझे आकडे दावी आणि मी दोन्ही हात उडवी, देठून फिरता सेवी आदरे सी. ज्ञानोबर आहे राजविद्या राज्य गुहयोग अध्यायामध्ये सांगतात की अरे अर्जुना, कृष्ण सांगतात काय म्हणतात, अर्जुना मला माझ्या भक्ताकडून फक्त निस्सीम भावानं पाहिजे. एक वाळलेलं फळ जरी त्याने मला हातातून दिलं ना, तो एक हात पुढे करतो, मी दोन्ही हात पुढे करतो, त्याचे देठ सुद्धा काढत मी मुखात घालतो, मला एवढा भाव आवडतो त्याचा. ही वस्तुस्थिती आहे बरं का? आणि हेच असंच घडलं. कृष्णाने बघितल्या, मातेनं पाहिलं, त्या विदुर पत्नीनं वेडी पिशी झाली. कृष्णा 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 काय करावं सुधारणा. कृष्णाने सांगितलं, माते मला फार भूक लागली. ते म्हणे आत्ता काहीतरी बनवते. नाही म्हणे, त्या शिकेवर आहेत ना केळी, ती दे. ती भानावर आली, ते पटकन केळी घेतल्या दोन. एवढी भावूक झाली की तिला काय करतं कळत नव्हतं. टर्फल काढायची, कृष्णाला टर्फल द्यायची, मधला गाभा फेकून द्यायची आणि कृष्ण त्या टर्फल आनंदाने खायचे. अरे वा वा, काय आनंद आहे याच्यात, काय आनंद आहे असे म्हणायचे. कृष्ण परमात्मा आनंद आहे म्हणायचे. ते म्हणाला, असं कसं शक्य हो? हो शक्य आहे. प्रेमापोटी आपण काही करतो. आपल्या लेकरू खेळता खेळता माती हातात घेतो बघा, रांगता रांगता, घे खा खा म्हणते आपल्याला, आपल्या हातात देतो. आपण घेतो उगाच मुठतो लाकडं, मोवा छान छान बाळानं दिलं, खाल्ली पाहू माती आपण, पण घेतली ना. काय काय लेकर काय करतात, काहीच नसतं त्याच्या मुठीमध्ये. उगा असं करतं पिशवीत कशा हात घालतं, काहीतरी कल्पना करतं, असं मुठ देतं, घे साखर आई पेढा घे, आपण हात पुढे करतो, आपण खाल्ल्यासारखं करतो. काय असतं, त्यानं काही देत बी नाही, आपल्या हातात बी काही येत नाही, आपण खात बी नाही, पण खाल्ल्यासारखं. का? कारण भाव आहे, प्रेम आहे त्या लेकराचा आपल्या प्रतीचा, आणि त्या प्रेमापोटी आपण करतो. थोर प्रेमाचा मुकेला हाची दुष्काळ, पोहे सुधाम देवाचे फके मारी कोरडेचे, न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती थोडे. उष्ट कोर काही पण खातो बघ प्रेमापोटी, कारण माणूस सुद्धा तसंच करतो. आणि टर्फल भगवंताने खाल्ली आणि केळीचा गाभा फेकून दिला. उदाहरण संत कबीरजी खूप सुंदर सांगतात. काय म्हणतात? फेक रही गुदे केले के, गुदे म्हणजे गाभा, फेक रही बुदे के लेके, बिदुरानी देती है छिलके, भगवान नहीं देखते रुखे सुखे, वो तो है भाव के ही भूखे. अहो टर्फल फेकलं, गुदा फेकला, टर्फल दिलं, भाव का भूके आहे, भावनेचा भूकेला आहे. आणि बिदुर महाराज आले आणि त्यांच्या अगं अगं काय करतेस, भानावर आले. काय पाहतो आपण, ज्ञानेश्वरी भाव धरून कशी वाचावी, एवढी कृपा एवढी कृपा. नाही तर पहिली मूवी काढली तर वाचू लागलो, ए दूध तू चाललं बघ बरं, ते दूधवाला आला वाटतं बघ बरं, मोटरसायकल वाजली कोणतर आलं बघ पुढची, ओम नमो जय आद्या, आता कोणतर आलं बघ बरं. अरे धर ना भाव तिथे. देवाचे द्वारे उभा क्षणभरी, क्षणभर हो. पुस्तक वाचता वाचता एवढं एकरूप हो बाबा, की भुकेची वेळ निघून गेली तरी कळू नये. सारखं घडीकडे बघत आणि दुर्डीकडे बघत आणि त्या स्वयंपाकरूमकडे बघत, आवाज देत जर पडा पलटत असं पुस्तकाचं तर नाही शिरणार त्याच्यामध्ये. काहीच अवघड नाही.
सामान्य माणसं रोजगार करणारी माणसं किंवा रोजगार करणारी कुटुंबातली माणसं लेकर सुद्धा कलेक्टर झाली आणि मोठ्या मोठ्या घरातली होत नाही. आपण म्हणतो गरिबी गरिबी लागत नाही अभ्यासक्रमाला. मनाची श्रीमंती लागते, मनाची बुद्धीची श्रीमंती लागते. बुद्धी म्हणजे फार काय आकाशातून पडत नाही, त्याला पुन्हा 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 घासत जायचं, पुन्हा पुन्हा बघत जायचं. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. आम्ही ठरवायचं आहे फक्त त्या दगडासारखा नको तो भाग काढून टाकायचा आहे. मूर्ती आमच्यामध्येच आहे, सुंदर देवत्व आमच्यामध्ये आहे, अधिकारी आमच्यामध्ये आहे, संत आमच्यामध्ये आहे, कीर्तनकार आमच्यामध्ये आहे, सगळं आमच्यामध्ये आहे. अहो संतांची वाक्य येतो, तुझा आहे तुझं पाशी परी तुझा आमच्याजवळ आहे.